रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या विहिरीचं बांधकाम सुरू असून सदर बांधकाम हे निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थ बाबू पांडुरंग बावदाने यांनी दिनांक 24 जानेवारी रोजी केली होती. या प्रकरणी ठेकेदाराकडून विहीर बांधकामाबाबत शंका दूर होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असे पत्र बाबू बावदाने यांनी देऊनही संबंधित ठेकेदार यांनी तेच निकृष्ट दर्जाचं काम पुन्हा सुरू केलंय. प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या कामात बदल करून दर्जेदार काम करण्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद पाणी पुरवठा व बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ बाबू बावदाने हे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी उपोषणात बसणार आहेत अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे माननीय उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा परिषद उपविभाग खेड यांना दिलेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत देवळडोंगर या ठिकाणी विहिरीचं काम चालू होते. चालू असल्यावेळी अक्षरशः डबरचा वापर केला. डबरचा वापर करीत असताना जो डिपार्टमेंटला 24/2024 रोजी पत्र दिले त्या पत्रकारानं दखल घेता ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करून असतेवेळी सार्वजनिक बांधकामाला उपसंचं पत्र 26/2023 रोजीचं पत्र दिलेलं आहे. ह्या कामाचा काहीच खुलासा झाला नाही. मग मी 26 तारखेला 26 फेब्रुवारीला उपोषणाला बसलं.